मी वारंवार या सभागृहामध्ये भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन त्या संदर्भातला एक प्रश्न विचारला की त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रॅश आहे. माननीय सभापती महोदया, ही जी काही राख आहे, ऍश आहे, तो जो काही एक विविक्षित परिसर आहे, 15 किलोमीटर म्हणा, 25 किलोमीटर म्हणा, या भागामध्ये जर कोणी प्रकल्पग्रस्त उद्योग करणार असेल तर त्याला सवलतीच्या दरात आम्ही ती देऊ, त्याची आम्ही पॉलिसी तयार करतो. पण नुसतं ट्रेडिंग करता ती आम्ही काही देणार नाही. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की काही गैरव्यवहाराच्या संदर्भात, तर मी भाऊंना विनंती करेन की त्यांनी मला पत्र द्यावं. मी देऊ ना आम्ही सवलत, पण ते काय आहे की त्याचं ट्रेडिंग करण्याकरता नाही. त्यांना जर उद्योग त्या ठिकाणी करायचा असेल तर उद्योगाकरता आम्ही त्यांना देऊ. त्यानंतर आपण जे गैरव्यवहाराचं सांगितलं, एक पत्र आपण मला द्या, मी तात्काळ त्याच्यावर चौकशी करीन आणि त्याची कारवाई जी आहे ती आपण करू. आणि बंदच्या संदर्भात जे भाऊ तुम्ही सांगितलेलं आहे, तात्काळ सूचना देण्यात येतील आणि सगळीकडे जिथे जिथे ऍश बंड आहेत त्या त्या ठिकाणी त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असेल, कुठे त्यातलं लिकेज तर नाही ना, या संदर्भात एक टाइम बाउंड पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश आजच देण्यात येतील.